हॅलो स्टुडंट्स बघा आज आपण पुढचा भाग बघायचा आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला काल दोन प्रश्न सांगितले होते कोणीही याची ॲन्सर्स पाठवले नाहीत थोडासा खालचा पॅरा वाचला असता पॅराग्राफ वाचला असता तरी त्याची ॲन्सर्स मिळून गेली असते बघा मग काय होतं की व्हेन द चार्जड कोम्ब इज अ ब्राउ ब्राउट क्लोज टू द फ्लोईंग वॉटर वॉटर ग्रेट अॅट्रॅक्टेड रिपल्ड रिमेन ॲज इट इज म्हणजे ज्या वेळेला चार्ज झालेला कोंब जो आहे तो फ्लोईंग वॉटर जवळ धरला तर ते वॉटर अट्रॅक्ट होणार रिपेल होणार का तसंच राहणार व्हेन द चार्ज क्रोम इज अ टेकन अवे फ्रॉम द फॉलो फ्लोइंग वॉटर इट गेट अट्रॅक्टेड रिपेल्डर रिमेन ॲज इट इज इनिशियली म्हणजे त्याच्यापासून जर लांब नेलं तरी सुद्धा हो हो ते अट्रॅक्ट होईल का रिपेल्ड होईल का तिथे आहेत खाली त्यांनी अँसर सुद्धा त्याचं दिलेलं होतं नीट वाटलं वाचलं असतं तर समजलं असतं ॲट फर्स्ट द फ्लो ऑफ द वॉटर इज नॉट चार्जड बघा पाण्याची धार असणार आहे ही प्रभारीत नसणार आहे वेन अ निगेटिव्हली चार्जड कोम कम्स नियर द फॉलोइंग वॉटर द निगेटिव्ह पार्टिकल इन इट नियरेस्ट द कोंब आर पुश्ड अवे म्हणजे बघा ऋणभारित कंगवा जवळ येताच पाण्याच्या धारेतील कंगव्यासमोरच्या भागातील ऋणकण जे असणार आहेत निगेटिव्ह पार्टिकल्स ते दूर सारले जाणार आहेत पुष्ड अवे दॅट पार्ट बिकम पॉझिटिव्हली चार्ज ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ द निगेटिव्ह चार्ज ह्याचाच अर्थ काय की ऋणभाराच्या कमतरतेमुळे धारेचा तेवढा भाग पुड हवे झालेला आहे तेवढा भाग हा काय होणार आहे धन प्रभारित होणार द कोम हॅज निगेटिव्ह अँड द वॉटर हॅज पॉझिटिव्ह चार्ज ह्याचाच अर्थ काय आहे कंगवार ऋण आणि पाण्याची धार धन या प्रभारा हा प्रभार तिथे निर्माण होणार आहे ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिट चार्जेस द फ्लोईंग वॉटर अट्रॅक्टेड टुवर्ड द कोम आणि तिथं अपोजिट चार्जेस निर्माण झाल्यामुळे तिथं अट्रॅक्शन बघा अपोजिट चार्जेस चार्जेस असतील तर आपण काय सांगितलंय तिथे अट्रॅक्शन घडणार वेन द कोम इज अ टेकन अवे द निगेटिव्ह फ्लोइंग वॉटर बिकम बॅक टू द ओरिजिनल पोझिशन अँड पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इक्वल इन बघा कंगवा दूर पाण्याच्या धारेतील ऋणकण पुन्हा पूर्वस्थानी येणार आहेत एज अ वॉटर वॉटर बिकम अनचार्ज अगेन ह्याचाच पुन्हा काय होणार आहे की पाण्याची धार जी असणार आहे प्रभाव होणार आहे म्हणजे तिथे अनचार्जड होणार आहे ती आणि स्टॉ सॉरी अँड स्टॉप गेटिंग अट्रॅक्टेड टू द कोम ॲज इट इज अवे फ्रॉम इट आणि ती कोमला अट्रॅक्ट करणं स्टॉप करणार आहे ठीक आहे बघा ऑलवेज रिमेंबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की द नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज आर इक्वल ऑन द अनचार्ज ऑर न्यूट्रल सबस्टनसेस म्हणजे काय तर प्रभार नसणाऱ्या किंवा उदासीन वस्तूंवर धन किंवा ऋण प्रभारांची संख्या ही जास्त असते द इलेक्ट्रिक चार्जेस जनरेटेड बाय द इंडक्शन स्टे ओनली ॲज लाँग ॲज द चार्ज ऑब्जेक्ट नियर टू इट बघा प्रवर्तनाने किंवा जवळ असताना प्रवर्तनाने म्हणजे जवळ असताना एखादी गोष्ट जो निर्माण झालेला विद्युत भार अस असतो तो फक्त विद्युत प्रभारित वस्तू जवळ असेपर्यंत टिकतो ती लांब गेल्यानंतर तो काय जाणा होणार आहे नष्ट होणार आहे ठीक आहे आता तुम्ही हे सांगायचं आहे मला भरपूर प्रश्नांचे उत्तर तुम्ही देत नाही आहात बघा यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे जरा जा डोकं चालवायचं आहे भिंतीजवळ प्रभारित फुगा नेल्यास तो भिंतीला काचे करतो आता कितीतरी आपण एक्झाम्पल बघितली याचा अँसर तुम्ही सहज देऊ शकता मला याचा अँसर लिहून पाठवायचा आहे मी नोंद करून ठेवते कोण पाठवत आहे कोण पाठवत नाही ठराविक विद्यार्थी आहेत जे पाठवत आहेत बघा आता कीप अ स्पेन ट्युबलाईट इन द डार्क रब इट विगरसली विथ द थिन पॉलिथीन बॅग वॉट हॅपन्ड व्हाय खराब झालेली ट्यूबलाईटची नळी अंधारात ठेवा आणि पातळ पॉलिथीन पिशवी तिला जलद गतीने घासा पॉलिथीन पिशवी जे आहे घासायचे काय झाले आणि काय घडले खाली बघा काय दिलेलं आहे द व्हेन द अनचार्ज अॅल्युमिनियम बॉल इज अ ब्रॉट नियर अ निगेटिवली चार्जड बलून द फॉलोईंग थिंग्ज हॅपन बघा काय सांगितलेलं आहे की ऋण प्रभारित फुग्याजवळ प्रभार नसणारी अल्युमिनियमची गोळी आणल्यास खालील क्रिया घडतात कुठल्या क्रिया आहेत बघा आता हे आपल्याला त्याच एक्झाम्पल्स इथं आपल्याला दिलेलं आहे ॲज शोन इन फिगर ए अँड अपोजिट चार्जेस इज जनरेटेड इन द अदर ऑब्जेक्ट बाय इंडक्शन अँड बोथ द ऑब्जेक्ट गेट अट्रॅक्टेड टू इच अदर म्हणजे काय बघा की ए फिगरमध्ये आपल्याला जे दाखवलेलं आहे ते बघा काय दाखवले प्रवर्तनामुळे दुसऱ्या वस्तूमध्ये विरुद्ध प्रभार निर्माण होतो व दोन्ही वस्तू एकमेकांकडे आकर्षित होतात प्रवर्तन म्हणजे जवळ असताना काय तिथे दोन विरुद्ध चार्जेस निर्माण होत आहेत आणि तिथे काय होतं अट्रॅक्शन दोन विरुद्ध चार्जेस म्हणजे अट्रॅक्शन झालं ॲज शोन इन द फिगर ऑन टचिंग बोट द ऑब्जेक्ट बिकम सिमिलरली चार्ज बघा काय झालं दोन्ही वस्तूंना एकमेकांचा स्पर्श होताच ते त्यांचा जो जो चार्ज आहे तो सारखा झालेला आहे आणि सीमध्ये ह्या फिगरमध्ये बघा काय दाखवलेलं आहे दे द लाईक चार्जेस रिपेल इच ऑदर आणि इथं सेम चार्जेस झाले बघा सेम चार्जेस असतील त्यावेळी रिपल्शन प्रत्याकर्षण होणार म्हणून ते काय झाले एकमेकांपासून दूर झाले सिम्पल आहेत बघा गोष्टी प्रत्येक उदाहरणात एकच कन्सेप्ट दिलेली आहे अट्रॅक्शन रिपल्शन अट्रॅक्शन म्हणजे दोन अपोजिट चार्जेस ज्या वेळेला असतात तेव्हा तिथे अट्रॅक्शन घडतं आणि रिपल्शन म्हणजे दोन सेम चार्जेस असतात तेव्हा तिथं रिपल्शन घडतं एवढी दो बगा गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप आता का पत्र विद्युत दर्शी दिस इज द सिंपल डिवाइस टू डिटेक्ट द इलेक्ट्रिक चार्ज ऑन द ऑब्जेक्ट इट कन्सिस्ट ऑफ द कॉपर राउंड मेटल डिस्क एट पर एंड अँड टू थिन गोल्ड लिव ॲट द अदर एंड बघा हे वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्याचे साधे उपकरण आहे या तांब्याच्या तांड्याला वरच्या टोकाला धातूची एक चक्ती लावलेली असते आणि बघा काय सांगितलेलं आहे द रॉड इज अ प्लेस्ड इन अ so बॉटल सो दॅट द डिस्क इज अबाउ द बॉटल बघा हा दांडा तर दुसऱ्या बाजूला दोन सोन्याची पातळ पाणी असतात आणि पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा की दांडा जो आहे तो बाटलीत ठेवलेला असतो व्हेन अँड अनचार्ज ऑब्जेक्ट इज अ टेकन नियर द डिस्क द लिव रिमेन क्लोज्ड बघा काय सांगितलेलं आहे प्रभार नसणारी वस्तू चक्ती जवळ नेली तर ती पाणी मिटलेली असतात रिमेन क्लोज्ड व्हेन अ चार्ज ऑब्जेक्ट इज अ टेकन नियर द रिस्क डिस्क बोथ द लिव्ज आर चार्जड बाय द सेम इलेक्ट्रिक चार्ज अँड रिपेल इच ऑदर आता काय सांगितलेलं आहे चार्ज ऑब्जेक्ट जो आहे तो डिस्क जवळ नेला तर बोथ द लिवज आर चार्जड दोन्ही लिव्ज आहेत त्या चार्जड होणार आता सेम चार्जड झालेले आहेत दोन्ही सुद्धा म्हणजे काय होणार आहे त्या रिपल्शन तिथं घडून येणार दॅट इज मूव्ह फ्रॉम इच अदर म्हणजे एकमेकांपासून दूर जाणार आणि काय सांगितलंय ऑर ओपन अप म्हणजे त्या ओपन होणार इथं आत दाखवलेला आहे बघा अँड बघा व्हेन वी टच द डिस्क विथ हावर हँड द लिवज कोलॅप्स आणि ज्या वेळेला आपण आपल्या हाताने त्याला स्पर्श करणार आहे तेव्हा पाने जवळ येतात का बघा कारण बिकॉज द चार्जेस इन द लिव्ज गोज इन द अर्थ थ्रू अवर बॉडी कारण पानामधील जो प्रभार असतो हा स्पर्शामुळे आपल्या शरीरातून जमिनीमध्ये जातो ठीक आहे आणि बघा द गेट डिस्चार्ज आणि त्याच्यामुळे पाने प्रभारहित होतात ठीक आहे बघा सोपी कन्सेप्ट आहे यूज युअर सॉरी हे हा जो पार्ट आहे हा काढून टाकलेला आहे आता बघा ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो काय आहे आपल्याला बघायचा आहे बघा वातावरणातील विद्युत प्रभार ही कन्सेप्ट काय आहे वी हॅव एक्सपीरियंस्ड क्लाउड्स थंडर अँड लाईटनिंग बघा आकाशामध्ये ढग मेघ गर्जना विजा चमकणे या गोष्टींचा आपण अनुभव घेतो समटाइम वी हिअर टू ऑर रीड दॅट लाईटनिंग स्टक अ ट्री ऑर बिल्डिंग अँड सम पीपल ऑर अॅनिमल्स वेअर किल्ड हाऊ डज धिस हॅपन हाऊ कॅन वी प्रिव्हेंट सच इंजुरीज ऑर डेथ बघा कधी कधी झाडावर किंवा इमारतीवर वीज पडलेली आहे आणि लोकांचा किंवा जनावरांचा मृत्यू झाला हे आपण ऐकतो मग ह्या सगळ्या इंजुरीज ज्या आहेत या घटना ज्या आहेत हे सगळं आपण कसं थांबू थांबवू शकतो

चार्ज अँड लोवर साइड बिकम निगेटिवली चार्जड बघा आकाशात जेव्हा हवा आणि ढग घासले जातात काय सांगते मी आकाशात जेव्हा हवा आणि ढग हे घासले जात असतात त्यावेळेला काय होत असतं काही ढग धन प्रभारित होतात तर खाली असणारे धन ढग जे असतात ते ऋण प्रभारित होतात बघा लक्षात ठेवा खालच्या बाजूला जे ढग असतात ते काय होत असतात ऋण प्रभारित होतात निगेटिवली चार्जड होतात आणि वरच्या बाजूचे ढग काय होतात पॉझिटिव्हली चार्जड द सायन्स बिहाइंड लाईटनिंग अँड लाइटनिंग स्ट्राईक इज अ कॉम्प्लिकेटेड आता विज्ञान जे आहे या गोष्टी मागचं हे अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे गुंतागुंतीचं आहे लेटेस्ट देअर फोर कन्सिडर A cloud in the sky with negatively charged base above the plain ground. बघा वीज चमक सॉरी सपाट जमीन आपण सपाट जमिनीवरील आकाशातील एका ऋण प्रभारी तळ असलेल्या ढगाचा विचार करूया ठीक आहे वेन दिस निगेटिव्ह चार्ज ऑन बॉटम ऑफ द क्लाउड बिकम मच लार्जर दॅन द दे चार्जर ऑन द ग्राउंड इट स्टार्टेड फ्लोईंग टुवर्ड द ग्राउंड इन स्टेजेस बघा जेव्हा ढगाच्या तळाचा ऋण प्रभार जो असणार आहे हा जमिनीतील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा तो टप्प्याटप्प्याने ऋण प्रभार जमिनीकडे वाहू लागतो बघा काय सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला की जमिनीवरील जो प्रभार असणार आहे त्याच्यापेक्षा ज्या वेळेला ढगाच्या तळाचा जा प्रभार जास्त होणार आहे त्यावेळेला तो टप्प्याटप्प्याकडे जमिनीकडे सरकायला सुरू होणार आहे म्हणजे बघा काय सांगितलेलं आहे दिस हॅपन धीस हॅपन व्हेरी फास्ट इन मच लेस दॅन सेकंड अँड हीट लाईट अँड साऊंड एनर्जी आर प्रोड्युस्ड अलँग विथ इलेक्ट्रिक करंट आणि अतिशय जलद एका सेकंदापेक्षाही खूप कमी वेळेत ही घटना घडते आणि या वेळेला विद्युत प्रवाहाबरोबर उष्णता प्रकाश आणि ध्वनी ऊर्जाही निर्माण होते आता बघा अ लाईटनिंग स्ट्राईक वीज पडणे म्हणजे नेमकं काय असतं बघा यू प्रोबॅबल प्रोबॅबली नो दॅट व्हेन देअर एज देअर आर इलेक्ट्रिकली चार्जड क्लाउड इन द स्काय इलेक्ट्रिकली इज अट्रॅक्टेड टूवर्ड अ टॉल बिल्डिंग ऑर ट्री बघा काय सांगितलं आहे विद्युत प्रभार प्रभारी ढग आकाशात असताना उंच इमारत झाडे यांच्याकडे आकर्षित होत असतात ठीक आहे व्हेन लाईटनिंग स्ट्राईक अँड अपोजिट इलेक्ट्रिक चार्जेस इज जनरेटेड ऑन द रूप ऑफ द बिल्डिंग और ऑन द टॉप ऑफ द ट्री बाय इंडक्शन बघा वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावर किंवा झाडाच्या शेंड्यावर प्रवर्तनाने विरुद्ध विरु, विद्युत भार निर्माण होत असतो ठीक आहे ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन अपोजिट चार्जेस ऑन द क्लाउड अँड द बिल्डिंग द चार्जेस ऑन द क्लाउड फ्लो टूवर्ड द बिल्डिंग बघा अट्रॅक्शन घडून येतं दोन अपोजिट चार्जमध्ये कुठल्या तर एक क्लाउडवर आहे आणि एक बिल्डिंगवर आहे आणि त्याच्यामुळे काय होत असतं द चार्जेस जे चार्जेस असतात क्लाउडवर ते फ्लोज होतात व्हायला सुरुवात होतात कुणाच्या दिशेने बिल्डिंगच्या दिशेने धिस इज कॉल्ड द लाइटनिंग स्ट्राईक त्यालाच आपण वीज पडणे असं म्हणत असतो ठीक आहे आता बघा डू यू नो हा भाग काढलेला आहे आणि यूज युअर ब्रेन पॉवर व्हॉट काइंड ऑफ डॅमेज इज अ कॉज डपय लाईटनिंग स्ट्राईक व्हॉट मेजर विल यू टेक प्रिव्हेंट तर डॅमेज कॉज्ड बाय लाइटनिंग वीज पडून कोणते नुकसान होते है है सादे सादे है। असा पहिला प्रश्न आहे तर वीज पडल्यानंतर होणारी हानी टाळण्यासाठी काय उपाय योजना करेल ह्या दोन प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला लिहून पाठवायचे आहेत साधे साधे प्रश्न मी तुम्हाला अभ्यासासाठी देत आहे तुम्ही ते लिहून पाठवायचे आहेत लाइटनिंग कंडक्टर आता बघा तडित रक्षक असं म्हणतात तडित रक्षक द लाइटनिंग कंडक्टर इज अ डिव्हाइस यूज्ड फॉर द प्रोटेक्शन फ्रॉम अ लाइटनिंग स्ट्राइक बघा ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी हे जे उपकरण वापर जा वापरलं जातं त्याला लाईटनिंग कंडक्टर म्हणतात इट कंड इट कन्सिस्ट अ लाँग कॉपर स्ट्रीप विथ द वन एंड फॉकड बघा रक्षक म्हणजे काय असतं तर तांब्याची एक लांब पट्टी असते मग काय करतात धीस ए धिस एंड इज द हायेस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग बघा काय करतात तर इमारतीच्या सर्वात उंच भागावर एक टोक असते आणि बघा काय सांगितलेलं आहे द ऑदर एंड ऑफ द स्ट्रीप इज अ कनेक्टेड टू द प्लेट ऑफ द कास्ट आयर्न बघा या टोकाला भाल्याप्रमाणे अग्र असतात इथं आपण दाखवले की द एंड हायेस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग आणि दुसरं जे टोक असतं ते काय सांगितलेलं आहे जमिनीच्या आत बिडाच्या जाड पत्र्याला जोडलेले असते अ पीट इज अ सॉरी द पीट इज द डग इन द ग्राउंड कोल अँड सॉल्ट आर फिल्ड इन द पीट अँड द आयर्न प्लेट इज अ प्लेस्ड अपराइट इन द पीट बघा त्यासाठी काय केलं जातं तर जमिनीत एक खड्डा खाणून त्यात कोळसा आणि मीठ घालून हा जाडपत्रा उभा केला जातो आणि काय केलं जातं देअर इज अल्सो प्रोविजन फॉर पोरिंग वॉटर इनटू इट म्हणजे त्यात पाणी टाकण्याची सुद्धा सोय करतात त्यामुळे काय होतं दिस हेल्थ टू स्प्रेड द इलेक्ट्रिक चार्जेस क्विकली इन टू द ग्राउंड अँड प्रिव्हेंट डॅमेजेस म्हणजे काय होतं यामुळे चटकन जमिनीत वी वीज जमिनीत सॉरी त्यामुळे वीज जमिनीत चटकन पसरली जाते आणि नुकसान होण्याचे टाळते वेनेवर अँड इलेक्ट्रिकली चार्ज द क्लाउड पासेस ओवर द बिल्डिंग द इलेक्ट्रिक चार्जेस फ्लोईंग टुवर द बिल्डिंग अँड कंडक्टेड इन टू द ग्राउंड थ्रू द कॉपर स्टिप अँड डॅमेज टू द बिल्डिंग इज अ प्रिव्हेंटेड विद्युत प्रवाह ढग इमारतीवरून जात असतात हे इमारतीकडून प्रवा प्रवाहित होणारे विद्युत प्रवाह तांब्याच्या पट्टीमार्फत जमिनीत पोहोचले जातात व त्यामुळे इमारतींचे नुकसान टळते व्हेन सच अ लाइटनिंग कंडक्टर अर्थिंग इज अ फिक्स्ड ऑन द टॉल बिल्डिंग द सराउंडिंग एरिया इज अल्सो प्रोटेक्टेड फ्रॉम द लाइटनिंग बघा काय सांगितलं उंच इमारतीवर असं जर लाइटनिंग कंडक्टर रक्षक बसवलं तर आजूबाजूच्या परिसरातही वीज पडण्यापासून संरक्षण होतं यू विल गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ टू गेट प्रोटेक्शन हाऊ टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम लाईटनिंग इन द लेसन ऑर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे तडीत आघातापासून बचाव कसा करावा ह्याची माहिती तुम्हाला अजून मिळू शकते ठीक आहे मग व्हाय इज द अप्पर एंड ऑफ द लाइटनिंग कंडक्टर पॉइंटेड व्हाय आर कोल अँड सॉइल ॲडेड टू द पीट इन द ग्राउंड आपण वर उत्तर बघितलेली आहे त्याची आता हे प्रश्नसुद्धा हे मधीमधी जे प्रश्न असतात यूज यूवर ब्रेन पॉवरचे ते सुद्धा एक्झरसाईजमध्ये लिहून मला पाठवायचे आहेत इथं आपला चॅप्टर संपलेला आहे याची एक्झरसाईज लिहा उद्याच्या भागात आपण नाईन चॅप्टर सुरू करणार आहे Uh, सहावा चॅप्टर आय थिंक आपला uh, राहिलेला आहे तो आपण लास्टला बघायचा आहे त्याच्यात थोडे एक्झाम्पल आहेत तो व्यवस्थित थोडा बघायचा आहे म्हणून तो मी लास्टला ठेवलेला आहे देन या आठव्या चॅप्टरमध्ये uh, काही शंका असेल तर मला नक्की विचारा उद्यापासून आपण हिट चॅप्टर सुरू करतोय थँक्यू